करार संपलेला आहे, करार आता व्हायचा आहे. ही जी वेळ आहे की ज्याच्यामध्ये सर्वांनी ऍक्टिव्ह राहो, करार आपल्याला सर्वांना सुविचार व्हावा, चांगला व्हावा, त्याचा आरोग्याचं मुलांच्या शिक्षणाची सोय असावी. फार मोठे काही काही लोक काही काही गावात खूपच लोक जातात, त्यांचे मला माझ्या मला एक माहितीचे कुटुंब आहे, जातात बऱ्या पाहिल्या मुली आहे, ऊस तोडणी कामगाराचा तिकडे किती जीव कामात लागत असे सांगा. अशा वेळेस ह्या मुलांना मुलींना वसतिगृहाची सोय, शाळेत गावगावचे प्राथमिक शाळेत वसतिगृह झाले तसे नव्हे तर कधी मोठे होते, तर कोणी असो समाजाविषयी नाही कोणी असो त्यांचे मुलं मुली वयात आलेले आहेत, ऊस तोडणीसाठी आई वडिलांना जावं लागतं, त्यांच्यासाठी वसतिगृह. हा मेळावा नव्हता, ही बैठक होती मुकादमांची, आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुकादमांमध्ये तोडणी कामगार वाहतूकदार सहभागी झालेले आहेत. आणि लवादाची एक बैठक 10 सप्टेंबरला पुण्याला झाली, परंतु त्याच्यामध्ये काही आणखी मार्ग निघाला नाही. महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी कामगार संघटनेच्या लवादावर पंकजाचा विषय आहे, तर सक्षमपणे काम करतात, त्यांना सर्व माहिती आहे, आणि त्यांच्याबरोबरच साखर संघाने चर्चा करावी आणि हा प्रश्न सोडवा. जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही, जोपर्यंत योग्याचे वाढीव दर मिळत नाहीत, तोपर्यंत हा संप चालूच राहील, आणि आम्ही त्याच्यामध्ये सक्षमपणे उतरलेलो आहोत. कुणी हा संप फोडण्याचा प्रयत्न करू नये.